सध्या मी नागपूर येथे दीक्षाभूमी येथे आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. हीच ती दीक्षाभूमी आपण बघू शकता कशा प्रकारे ही सज्ज झालेली आहे. या दीक्षाभूमीवर भूमीवर पुस्तकाचा मेळा जेथे लागत होता तिथे कार पार्किंग करिता अंडरग्राउंड पार्किंगचे व्यवस्था राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून केले होते. त्या विरोधात म्हणून आंबेडकर अनुयांनी या अंडरग्राउंड पार्किंग विरोधात जन आक्रोश झाला होता. जाळपोळ झाली होती. अनेक आंबेडकरी अनुयावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. तीच ही जमीन आपण बघू शकता या दृश्यामध्ये, ज्या जागेवर अनुयांनी आंदोलन केलं होतं बाबासाहेब आंबेडकर चे नारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नारे देऊन अनुयांनी या जागेवर सुद्धा आंदोलन केलं होतं. हीच ती जमीन आहे. आज त्याच्यावर संघर्षामुळे राज्य सरकारने बुजवली, समतोल केली आणि या जागेवर आज आपण रिपोर्टिंग करत आहोत, जेणेकरून येत्या त्यांना ही बाब माहिती असायला पाहिजे की ज्या जागेवर अंडरग्राउंड पार्किंग होती तीच जागा आज समतोल झाली आहे. त्यांना येण्यास कुठेही अडचण होणार नाही. त्या जागेवर पुस्तकांचा सुद्धा मेळा लागलेला आहे. दरवर्षीप्रमाणे भीम अनुयायी हे दीक्षाभूमी येथे येत असतात. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण व्हायला नको म्हणून ही जागा व्यवस्थित करण्यात आलेली आहे. रिपोर्टर स्नेहा भोगे, देशोन्नती, नागपूर.